ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गेल्या 2 दिवसांपासून लातूरच्या महानगरपालिकेत खुद्द उपमहापौर असलेले चंद्रकांत बिराजदार यांनी महानगरपालिकेतील प्रशासनाविरोधात आंदोलन छेडलं होतं, ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 17 मधील असलेले रत्नदीप उडके यांच्या मालकी असलेल्या प्लॉटवरून महापालिकेत स्वतः उपमहापौर चंद्रकांत बिराजदार आंदोलन करताना दिसलेत. त्यामध्ये नेमके काय म्हणाले उपमहापौर ते अगोदर पाहूयात. 200 लोक त्या भागामध्ये राहतात, त्या भागामधील रस्त्याचा विषय आहे. वारंवार सर्वसाधारण सभेने ठराव केलेला आहे. मागे पहिल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा ठराव झालेला आहे. ठराव झालेला असताना सदरील तिथं मंजूर लेआउटमधून तिथं प्लॉट आहे, पाठीमागचा रिवाईज झालेला आहे. पण चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र दाखल करायचं, चुकीच्या पद्धतीनं लेआउट मंजूर करायचे आणि नागरिकांना वेटीस धरायचं प्रशासनाचं काम चालू आहे. त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही इथं निषेध म्हणून बसलोय. आयुक्तांना असेल, पालिका प्रशासनाला असेल, वारंवार मी या गोष्टीची कल्पना दिलेली होती. पाठीमागे 4 दिवसापूर्वी सुद्धा शुक्रवारी हा विषय फार अटीतटीचा झाला होता. त्या ठिकाणी सुद्धा बांधकाम परवाना महानगरपालिका प्रशासनानं त्या ठिकाणाहून 11 केव्हीची लाईन गेलेली आहे, LT लाईन गेलेली आहे त्या प्लॉटमधून. महानगरपालिकेची पाईपलाईन गेलेली आहे तिथून. रस्ता मजबूतीकरण खडीकरण झालेलं आहे, महापालिकेनं केलेलं आहे. तरी सुद्धा महापालिका प्रशासन डोळे झापून बसलं आणि तिथं बांधकामा परवाना दिला त्या माणसाला. अनधिकृतच म्हणायचं ना त्याला. मग हे सगळे लोक आल्यानंतर मी जेव्हा प्रशासनाकडे गेलो त्यावेळेस पहिल्या प्रशासनानं परमिशन रद्द केली, पण ती रद्द केली त्याला बाय हँड न देता शनिवार आणि रविवार सुट्टी त्याला मिळावा आणि त्याला बांधकाम रोड रस्त्यावर करता यावं, जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये उशीर केला असा माझा आरोप आहे प्रशासनावर. आणि ते उशीर केले असताना कालच्या काल संबंधित त्या माणसानं तिथं कॉलम घेतले आणि वीट काम केलं 8 फुटाचा. तुम्ही रद्द शुक्रवारी केलाय बांधकाम परवाना आणि तो बांधकाम करतोय रविवारी. पालिका प्रशासनाला मी 6 वेळेस कॉल केला, आयुक्तांना मी वारंवार विनंती केलं, कुणीही जाऊन ते बांधकाम थांबवलेलं नाही. तुम्ही उपमहापौर आहात, आयुक्त ऐकत नाही का आपलं म्हणणं? आता कुठं ऐकले कुठं? मी सांगितलं त्यांना 6 वेळेस सांगितलंय काल मी त्यांना. माझ्याकडे प्रत्येक वेळेस बोललेलं त्यांना हे आहे, पण कुठलीही म्हणजे प्रशासनानं त्याच्यामध्ये तत्परता दाखविली नाही. सर्वसामान्याच्या विषयाला जर प्रशासन तत्परता दाखवणार नसेल तर सर्वसामान्यासाठी मी हा विषय संपेपर्यंत इथून उठणार नाही, इथंच बसून राहणार. आणि आता दुसरीकडे प्रभाग क्रमांक 17 मधील असलेले रत्नदीप उटके यांनी राजकीय आक्षापोटी आणि राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून माझं नुकसान करणं ही उपमहापौरांची भावना असल्याचं म्हटलं आहे. महानगरपालिकेने रितसर परवानगी दिल्यानं आपण बांधकाम करत आहोत, मात्र विरोध म्हणून माझं बांधकाम बंद करून पाडण्याचा प्रयत्न उपमहापौरांनी केलाय असं ते म्हणालेत. सर्वे नंबर 19 पाठीमागे सर्वे नंबर 18 आहे, त्यामध्ये खुद्द उपमहापौर यांनी अधिकृत असलेले रस्ते अडवले आहे आणि माझ्या फ्लॅटमधून रस्ता करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिकेकडून योग्य रक्कम मिळाली तर आपण आपली मालकी असलेली जागा रस्त्यासाठी देऊ, असंही यावेळी रत्नदीप उटगे यांनी सांगितलं. बांधकाम परवाना द्या, मग घर बांधू द्या. तर त्यांनी मला बांधकामाला रितसर पद्धतीनं बांधकाम परवाना दिलेला आहे. माझे पेपर पूर्ण त्यांनी तपासणी केलेले आहेत. सातपाणी याने लेआउट क्लिअर असलेला प्लॉट आहे, त्यांनी बांधकाम परवाना दिला आणि मी बांधकाम चालू केलेलं आहे. ह्याच्यात काहीही गैर नाही. कायद्याने मला बांधकाम परवाना मिळाला आहे आणि मी काम चालू केलेलं आहे. आत्ता आकसबुद्धीनं उपमहापौर स्वतः तिथं उपोषणाला बसलेले आहेत. बरं, ह्याने जर ह्या प्रभाग 17 नगरसेवक आहेत, ह्यांना जर ठराव माहिती आहेत, ठराव घेतलेत माहिती आहेत, मग त्याचा पाठपुरावा त्यांनी करायला पाहिजे होता, जो की त्यांनी केलेला नाही. फक्त ह्यांना एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून माझं नुकसान करण्याची ह्यांची भावना आहे आणि मुद्दाम जाणून बुजून ती करू लागल्यात. ह्याच्यामागं काही उद्देश नाही. प्रत्यक्षात सर्वे नंबर 19 पाठीमागं सर्वे नंबर 18 आहे, जिथं की त्यांनीच डेव्हलप केलेली एक साईट आहे. तिथले 2 रस्ते त्यांनी स्वतःहून बंद केलेले आहेत. लोकांना रस्ता पाहिजे का? पाहिजे. माझा घ्यायचा आहे का? तुम्ही घ्या, मला योग्य मोबदला द्या आणि घ्या. माझं त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु त्या लोकांची सोय होण्यासाठी प्रत्यक्षात 2 रस्ते असताना 12 मीटरचा एक आणि 9 मीटरचा एक रस्ता आहे, जे की त्यांनी स्वतः बंद केला, म्हणून त्या लोकांची गैरसोय होते. मग ती रस्ते मोकळे करायचे सोडून फक्त आकसबुद्धीनं माझ्या प्लॉटमधून रस्ता घालण्याचा घाट घातला जात आहे. प्रत्यक्षात मी जे रस्ते त्यांनी ब्लॉक केलेले आहेत त्याची पैरवी मी 2011 करतो आहे. त्याला महानगरपालिकेनं दाद दिलेली नाही. उलट आत्ता 1 मार्च 2018 मी त्याचा एक अर्ज दिलेला आहे की 3 रस्ते मोकळे करण्यात यावेत, जेणेकरून त्या लोकांची सोय होईल.
परंतु ती न करता प्रशासन सुद्धा त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करू लागले. द व्हॉइस साठी सुनील कांबळे, लातूर.